काळात ठाकरे पिता पुत्रांना जेलमध्ये टाकण्याकरता माजी गृहमंत्री अनिल देशमुख दबाव आणला जात होता असा दावा अनिसचे अध्यक्ष श्याम मानव यांनी केला. मानव यांच्या दाव्याला पुष्टी देत अनिल देशमुखांनी फडणवीस यांचं नाव घेतलं. या सगळ्या आरोप प्रत्यारोपांनंतर आता ठाकरे गटानं फडणवीस यांच्यावर थेट हल्ला चढवायला सुरुवात केलेली आहे. या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट. देवेंद्र फडणवीस ही राजकारणातली पावसाळ्यात उगवलेला छत्री आहे. महाराष्ट्रामध्ये आम्हाला पुन्हा सत्तेवर यावं लागेल आणि जी घाण आहे फडणवीस आणि त्यांच्या लोकांनी निर्माण केलेली ती आम्हाला स्वच्छ करावी लागेल. या पावसाळ्यातल्या गंगुटाने आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांवर टीका करण्याची आणि थोबाड उघडण्याची हिंमत पण करू नये. महाराष्ट्रात सध्या राजकीय आरोपांचा मुसळधार पाऊस सुरू आहे. महाविकास आघाडीच्या वतीनं होणारी टीका आणि त्याला सत्ताधाऱ्यांकडून दिलं जाणारं प्रत्युत्तर यातल्या भाषेलाही सध्या पावसाळी लहेजा असल्याचं दिसत आहे. श्याम मानव यांच्या आरोपांमुळे सध्या महाराष्ट्राचे गृहमंत्री ठाकरेंच्या सेनेच्या निशाण्यावर आले. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलंय. फडणवीस यांनी राज्याचं राजकारण बिघडवल्याचा आरोप राऊतांनी केला. तसंच फडणवीस यांनी सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप करत जोरदार हल्लाबोल केलाय. देवेंद्र फडणवीस बरं का, ही राजकारणातली पावसाळ्यात उगवलेला छत्री आहे. तसं आता राजस्थान, मध्य प्रदेश वगैरे अनेक भागामध्ये मुख्यमंत्री नेमले गेले कोणाला माहीत नाही. तसंच त्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदी अनेक अनुभवी नेत्यांना डावलून केल्यामुळे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राला माहीत झाले. भारतीय जनता पक्षानं या महाराष्ट्राचं जेवढं नुकसान केलेलं आहे त्यांच्या कपटनीतीनं ते भरून येणं सोपं नाही. त्यासाठी महाराष्ट्रामध्ये आम्हाला पुन्हा सत्तेवर यावं लागेल आणि जी घाण आहे फडणवीस आणि त्यांच्या लोकांनी निर्माण केलेली ती आम्हाला स्वच्छ करावी लागेल. आणि या राज्याची जनतेनं आम्हाला लोकसभेला आशीर्वाद दिला आणि या राज्याची जनता आम्हाला विधानसभेलाही आशीर्वाद देईल. संजय राऊतांनी फडणवीसांना छत्रीची उपमा दिल्यानंतर भाजपनंही त्यांच्याच भाषेत पलटवार केला. आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीसजींना पावसाळ्यात उगवलेली छत्री बोलण्या अगोदर हा संजय राजाराम राऊत पावसाळ्यात जे गंबूट घालतात, जे प्रत्येक जण पायात टाकून सगळीकडे चिखलामध्ये फिरतात, अशा पद्धतीच्या पावसाळ्यातल्या गंबूटाने आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांवर टीका करण्याची आणि थोबाड उघडण्याची हिंमत पण करू नये. अ तुमची हयात संजय राऊतजी उद्धव ठाकरेंवरच्या डोक्यावर छत्रचामर धरण्यात गेली आणि तरी तुम्ही इतरांवरती कोण छत्रचामर धरते ह्याची टीका करणार? पावसाळ्यामध्ये बेडूक जसे डरावडराव करतात तसे खोटे नॅरेटिव्ह पसरवू नका. महाराष्ट्रात पक्ष फोडाफोडीपासूनच विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये संघर्ष सुरू झालाय. पण आता ऐन पावसाळ्यात नेत्यांच्या टीकेला पावसाळी रंग मिळाल्याचं दिसतंय. आता ठाकरे गटानं फडणवीसांविरोधात आक्रमक भूमिका घेतल्यानं विधानसभेच्या तोंडावर ठाकरेंची सेना आणि भाजपमध्ये कलगीतुरा रंगल्याचं दिसतंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.